नमस्कार मी प्रज्ञा मेहत्रे सांगली मिडिओ माय टी व्ही एकशे अकरावर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत नमस्कार सांगली मिडिओ माय टी व्ही एकशे अकरा नंबर चॅनल प्रस्तुत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आपला परिचय मी मंजिरी धामणगावकर विश्रामबाग सांगली इथं राहते आणि मी गृहिणी आहे घरात नातवंड ही माझी ड्युटी चालू आहे <laughs> मंजिरी धामणगावकर आपल्या या गीत कलाकाराशी आज आपण बातचीत करत हो। आहोत मॅडम मला असं सांगा की आपण एक गृहिणी असताना देखील आपल्याला गाण्याचा जो काही छंद आहे किंवा आवड आहे ती कशा पद्धतीने आपण जोपासली आहे माझी आवड खरं तर लहानपणापासूनच आहे परंतु मधल्या काळात जरा थोडं माझं ब्रेक झालं मग माझं एक मंडळ आहे स्त्रीसखी महिला मंडळ त्यामुळं त्यामध्ये त्या आमच्या महिलांचे काही काही कार्यक्रम असतात त्यातून मला थोडीशी म्हणजे एक एक हे मिळालं व्यास बैस, व्यासपीठ मिळालं त्याच्यानंतर आम्ही एक मेलेडीजचा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये मी जॉईन झाले त्याच्यामुळं मला करावके ट्रॅकवरच्या गाण्यांचं व्यासपीठ मिळालं घरच्यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं सहकार्य क केलं आहे याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगा की जेणेकरून आपल्यामध्ये आज एक, हा जो काही कार्यक्रम आहे हा आपला दहा लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे तर त्यांना देखील प्रेरणा मिळावी महत्त्वाचं घरच्यांनी मला खूपच सपोर्ट केलेलं आहे एक एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं असेल तर मला माझे विष्ट स्वतः घेऊन जातात आणि घरी माझ्या सुनबाई आहेत त्यामुळं घरातली तशी जबाबदारी आता बरीचशी माझी कमी झालेली आहे त्यामुळे मी कुठल्याही वेळेला मी कार्यक्रमात भाग घेऊ शकते त्यामुळे मला असे अडचण आता कुठलीच नाही आहे आता मगाशीच तुम्ही सांगितलं की आमच्या मित्र आणि मैत्रिणींच्याद्वारा आम्ही काहीतरी कोणकोणते कौन तर वेगवेगळे कार्यक्रम राबवत होतो तर ते कार्यक्रम कोणते होते आणि ते कशा पद्धतीनं आपण राबवत यापर्यंत आपण पोचलात मी महिला मंडळाच्यामध्ये आमचे दर शनिवारी काही कार्यक्रम असतात ग्रुप असतात त्या ग्रुपमधनं आम्ही कार्यक्रम करतो मंडळामध्ये बाहेरचे असे कुठलेही कार्यक्रम नसतात आमच्याच महिला सगळ्या काही कार्यक्रम घेतात आणि बाहेरून बोलवलेले वे वेगळे वे, वे, वे कार्यक्रम असतात आणि इकडं जे म मेलडीजमध्ये जे आहेत ते आम्ही दर एक दोन तीन महिन्यांना एखादा कार्यक्रम आम्ही अरेंज करतो म्हणजे खोत सर पल सर असे सगळेजणं मॅनेज करतात आणि मग आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन प्रॅक्टिस करून असं गाणं म्हणतो मंजिरी धामणगावकर मॅडम आता खरंच म्हणजे खूप छान पद्धतीनं आज आमच्या प्रेक्षकांना प्रोत्साहित केलं आणि आता कोणतं गाणं ऐकणार आहे याची उत्सुकता आमच्या प्रेक्षकांना लागून राहिलेली आहे तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय टी व्ही एकशे चॅनल छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत लोककलेचा जागर या कार्यक्रमामध्ये मंजिरी धामणगावकर मॅडमशी आपण बातचीत करत हो। आहोत आणि आता हो तुम्हाला उत्सुकता ला लागलेली ला आहे की कोणती गाणी आज मॅडम या सादर करणार आहे तर आता लता मंगेशकर यांची ही गीतं सादर करतील चा उल्लेख होतो तर आशा या लते मंगेशकर जिंची आज गाणी मॅडम तुम्ही गायलीत आणि अप्रतिम गायलीत त्याबद्दल मी सांगली मिडिया माय टी व्ही एक शाक्रांबर चॅनल प्रस्तुत लोकलेचा जागर याकडून धन्यवाद देते आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा